अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। काल झालेल्या अवकाळी पावसाने जामनेर तालुक्यातील पाळधी येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। यावेळी झालेल्या वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने पाळधी येथील सुधाकर साळवे यांच्या घरावर वीज पडून त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे। मात्र सुदैवाने घरातील कोणत्याही व्यक्तीला इजा झाली नाहीये। तसेच वादळी वाऱ्यामुळे काहींच्या घरावरील पत्रे देखील उडाल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडलाय। विजेचे खांब कोसळल्याने त्या भागातील गाव अंधारात होते। पाळधीच्या वाडी विभागात सकाळी पाळधी ग्रामपंचायतीच्या वतीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून जखमी झालेल्या व्यक्तींची भेट घेण्यासाठी कमलाकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य दीपक माळी, संदीप सुशीर, मनोज नेवे, विनोद कोळी, किरण पाटील, किशोर वाघ, जयवंत माळी, परफेक्ट टेलर यांनी नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या नुकसानग्रस्तांचे सांत्वन करून त्यांना आधार दिला। तसेच यावेळी तात्पुरत्या स्वरूपात आर्थिक मदत देखील करण्यात आली। यात झालेल्या वादळी पावसाने घराचे व गावातील नुकसान झालेच, मात्र परिसरातील शेतीचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याचे चित्र पाळधी गावात पाहायला मिळत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।